आष्टी तालुक्यातील कडा शहरामध्ये शेरेल मैसूर हजरत टिपू सुलतान यांची 272वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले. त्यामध्ये दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता टिपू सुलतान जयंती आणि संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता परिषद आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते आणि पुरोगामी विचारांची बुलंद तोफ हजरत टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुभान अली साहेब यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून ते छत्रपती चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुन्हा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात समारोप करण्यात आला. या जयंतीमध्ये कडा शहर आणि परिसरातील सर्व जाती धर्माचे नवयुवक सहभागी झाले होते. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे, कडा आष्टी. ये कपिल रोल के देखो प्रचोदी वाली कडा शहरामध्ये हजरत शेरे मैसूर टिपू सुलतान यांची 272वी जयंती अगदी आनंदात थाटामाटात व सर्व धर्माच्या सर्व युवकांच्या वतीने या ठिकाणी जयंती मोठ्या आनंदात साजरी होत आहेत. आज या ठिकाणी आपल्यासोबत कडा शहरातील प्रतिष्ठित नागरिक बिपिन शेठ भंडारे आहेत. जाणून घेऊया कशा पद्धतीने ते या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणार आहेत. काय सांगणार शेठ आज या ठिकाणी आपल्या कडा शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने सर्व सण जयंती साजरी करत आहेत. काय सांगणार याविषयी? अतिशय आनंद होतो आहे मला की सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येऊन हजरत टिपू सुलतानांची जयंती साजरी करीत आहे. मला असा आनंद होतो आहे की आमच्या काड्यात पहिल्यापासून सर्व जाती धर्म पंथ एकत्र येऊन मोठमोठाल्या महापुरुषांच्या जयंत्या, आमची काड्याचे माऊलाले बाबाची यात्रा, शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, हजरत टिपू सुलतान जयंती किंवा अहिल्याबाई होळकर जयंती, भगवान महावीरांची जयंती, अशा मोठ्याल्या जेवढे महापुरुष आहेत, मग त्यात अण्णाभाऊ साठे जयंती, अशा प्रत्येक धर्माच्या जयंत्या साजऱ्या होत्यात. आणि आमच्या कड्यात प्रत्येकजण प्रत्येक नागरिक हा कोण जाती धर्म विसरून प्रत्येक जयंतीला प्रत्येक ठिकाणी हजर राहतो. व मला असा आनंद आहे की आमच्या तिथं कोणताही भेदभाव जाती धर्म हा विषय नाही. एक कडा फार अतिशय चांगलं गाव आहे आमचं आणि त्यामुळं माझी इच्छानुसार सगळे बांधव एकत्र येऊन सगळे सण साजरे करावेत व प्रत्येकाच्या घरी एकमेकाच्या घरी जाऊन एकमेकाचा भाईचारा वाढवा ही मी अशी माझी विनंती आहे. व सगळ्यांनी एकत्र राहून काम करावं आणि आपल्या गावचा जसा कसा विकास होईल हा प्रयत्न करावा, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कडा शहरात हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. काल 19 तारीख कडा शिवव्याख्याते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते
शेख सुवाली सर यांचं जाहीर व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्याचा संदेश देऊन दिले. आज सकाळपासून जयंतीचं वातावरण होतं, अगदी लहान मुलापासून तर थोरांपर्यंत एकदम जयंतीचा जल्लोष होता. आता संध्याकाळी सकाळी 10 वाजता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पेड्यातील मान्यवरांनी या ठिकाणी सलामी दिली आणि आता संध्याकाळी 4 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत जयंतीचा कार्यक्रम चालू आहे. अगदी उत्साहात हा जयंतीचा कार्यक्रम चालू आहे. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन हा जयंती उत्सव साजरा करतात. कड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे कडा शहरामध्ये कसल्याही प्रकारची जयंती असो किंवा कसल्या प्रकारची चादरा असो गणेश उत्सव असो सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सर्व उत्सव सण साजरा करतात. हीच कड्याची एकात्मता आहे. आणि आज मी सगळ्यांना हजरत मुसलमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी गणेश महेश घोलप आहेत. काय सांगणार आहात तुम्ही या जयंतीमध्ये? अत्यंत हिरिरीने भाग घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे. आपणही या ठिकाणी टिपू सुलतान यांच्या जयंतीचं टी शर्ट आपण घातलेलं आहे आणि अत्यंत चांगलं या जयंतीचं आयोजन केलेलं आहे. काय सांगा, कडा शहरात आणि सर्व युवक सर्व धर्मीय युवक या ठिकाणी एकत्र येऊन कडा शहरात हजरत टिपू सुलतान जयंती उत्सव साजरा करत आहोत. या जयंतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या जयंतीमध्ये सर्व धर्मीय या ठिकाणी सहभागी झाले आहेत. कड्यातील आम्ही हिंदू मुस्लिम व्यक्तीचा हा एक संदेश या प्रकारे देत आहोत. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की आज हजरत टिपू सुलतान यांची 272वी जयंती कडा शहरामध्ये अगदी आनंदात थाटामाटा संपन्न झालेला आहे. आणि विशेष म्हणजे या जयंतीमध्ये कडा शहरातील सर्व जाती धर्माचे लोक सर्व युवक या जयंतीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि विशेष त्यात या कडा शहरामध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असेल, गणेश उत्सव असेल किंवा मौलाना बाबा यात्रेची चादर असेल, अशा अनेक कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे नवयुवक सहभाग घेत आहेत. आणि हा म्हणजे कडा शहराचा एक आदर्श घेणं योग्य. आज हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्सव अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे. आणि विशेष करून या कडा शहरामध्ये असंच सर्व जाती धर्माचं प्रेम राहो अशी ही सदिच्छा. आणि आज तेजवार्ता न्यूजच्या माध्यमातून हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, तेजवार्ता न्यूज, कडा आष्टी. आभार उपस्थित असलेले चळवळीचे आदरणीय शुभारंभी शेख सर यांच्या हस्ते सर्व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आपण पुढील कार्यक्रम सुरू करणार आहोत. आपल्या देशाच्या संविधानाची प्रत देऊन मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात आलेला आहे. या देशावर मनुस्मृतीचा राजा मनुस्मृतीच्या कलमानुसार आपल्या देशामध्ये राज्यकारभार चालत होता. आम्हाला गावबंदी होती, विहीर बंदी होती, आम्हाला गाव कोसाच्या बाहेर राहावं लागत होत आणि आम्ही सगळ्यात शुद्ध होतो. आम्ही जाता येता जर एखादी पोथी ऐकली तर आमच्या कानामध्ये शिसक शिसवत जात होत, आमच्या गळ्यामध्ये गाडवं होत, कोराटीची काठी आमच्या पाठीवर होती. अशा प्रकारची वागणूक या मनुस्मृतीवाल्यांनी बहुजन समाजाला दिली आहे. जर मुलाचं लग्न असेल, जर आम्हाला पत्रिका काढायची असेल तर त्या पत्रिकेमध्ये आमचा उल्लेख सूत्र म्हणून आजही केला जातो. या लोकांमध्ये येत असताना मला अतिशय आनंद आला. मी अर्थाने आयुष्यभर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजची तुलना कोणत्याही व्यक्तीशी होऊ शकत नाही. पण दुर्दैवाने आपल्या समाजाला कळतच नाही की आपल्या महापुरुषाची विटंबना कशी होते. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या बहुजन समाजाला एकत्र होऊन
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, टिपू सुलतान यांच्या विचाराचा मानवतावादी देश निर्माण करावा लागला. आता टिपू सुलतान बद्दलचे गैरसमज पसरवण्यात आले, प्रोपोगंडा करते कसे झाले. बांधवांना ज्या लोकांनी जाती जाती देश निर्माण केला त्या लोकांच्या षड्यंत्राला आम्ही समजून घेतलं पाहिजे. आज एबीपी माझा आणि टीव्ही 9 वर 2018 एक बातमी चालत होती, आताही ते चालतात, की टिपू सुलतान यांनी धर्मांतर करण्यासाठी अत्याचार केला. संबंध नाही तो विचार कसा त्याच्या विरोधात जर कोणी षड्यंत्र करत असेल तर त्याचं उत्तर देईल. ओरिसा राज्याचे भूतपूर्व राज्यपाल आणि माजी राज्यसभा सदस्य आदरणीय विश्वंभरनाथ पांडेजी हे फार मोठे इतिहासकार आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेले आहे, त्यांच्या जीवनातली घटना आहे, ते स्वतः एक इतिहासकार आहे. आणि पांडेजी हे सुद्धा ब्राह्मण समाजातून येतात. त्यांनी आपल्या जीवनातली घटना सांगितली की 1928 ला ते अलाहाबाद येथे टिपू सुलतान यांच्यावर रिसर्च करत होते, संशोधन करत होते. तेव्हा अँग्लो बंगाली महाविद्यालयाचे काही विद्यार्थी संघटनेचे नेते त्यांना येऊन भेटले, त्यांना निमंत्रण दिलं. हिस्ट्री असोसिएशन इतिहास अभ्यास संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. ते सरळ महाविद्यालयातून आले होते, त्यांच्या हातात काही पुस्तकाचा संच होता. विश्वंभरनाथ पांडेंनी त्याच्या हातातलं पुस्तक सहज पाहिलं, पुस्तक उघडलं तर त्याच्यामध्ये ती घटनेचा उल्लेख होता. त्यांना आश्चर्य वाटलं, त्या पुस्तकात लिहिलं होतं 3000 ब्राह्मणांनी आत्महत्या केली कारण टिपू सुलतान त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होते. ते इतिहासाचे अभ्यासक इतिहासकार, त्यांना आश्चर्य वाटलं. आणि शुभेच्छुक दरवेश फोटोज अँड व्हिडिओज डिजिटल स्टुडिओ धानोरा तालुका श्री जिल्हा बीड. आमच्याकडे सर्व शुभ कार्यासाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूट करून मिळेल. स्क्रीन LED ड्रोन क्रेन योग्य दरात भाड्याने मिळेल. तसेच प्री वेडिंग लग्न समारंभ 4K फोटोग्राफी आणि शूटिंग योग्य दरात करून मिळेल. प्रोप्रायटर शेख हमजान, मोबाईल नंबर 8605978686. एक वेळ अवश्य भेट द्या. लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग आपल्या सेवेत घेऊन आला आहे वाहन विमा सेवा. सर्व वाहनांचा विमा कमीत कमी दरामध्ये करून मिळेल. 10 मिनिटात इन्शुरन्स. संपर्क लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग, अलंकार कॉम्प्लेक्स, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 9890038549.